मित्रांनो, आपण आहोत आता बोरच्या मैदानामध्ये आणि या ठिकाणी भव्यदिव्य असं एकाधिक बैल मैदान संपन्न झालं. या मैदानातील प्रथम क्रमांकाची जोडी आहे मित्रांनो, आहे केसरी आणि हा वजीर. मित्रांनो, अतिशय सुंदर असा केसरी पळालेला आहे आदतमध्ये आणि मालक प्रसिद्ध बैलगाडी मालक पहलवान निखिल कोरडे. दादा नमस्ते. नमस्कार. काय सांगाल आजच्या मैदाना संदर्भात, कसं झालं मैदान? आजचं मैदान आम्ही घेतलेलं दुसरंच मैदान आहे आमचं. हां, परवा पळवलो आम्ही आंगरेवाडीला 10 दिवसापूर्वी आंगरेवाडीला पळालो आणि तिथं पण जोरात गट काढला, सेमीला थोडी घासा घाशी मार खाल्ला आणि त्याच्यानंतर आजचं हे त्याचं दुसरं मैदान. दुसऱ्या मैदानातच त्यांनी आज आम्हाला इतका आनंद दिलाय की आमचा शंभूबाजी ग्रुप खडक असला, आमचा एक जीवाचा असलेला आमचा ग्रुप, या ग्रुपच्या मेहनतीला त्यांनी आज आम्हाला यश प्राप्त करून दिलं. वजीर आणि केसरीचा पहिरा कसा काय झाला? वजीर आता हे मावळ मुळशी मधला वजीर आहे. हे मुलं आम्ही तीन चार मैदान झालं बोलायला, त्याचे एका शब्दावरती लगेच हा म्हणतात आम्हाला. तीन चार मैदान झालं पहिरा तुमचा चालू आहे? तीन चार मैदान आमचा कृष्ण संघ पळाला होता बाई. त्यानंतर आता 2 तारखेला 2 फायनल केलेले आहे त्यांनी आणि कृष्णाने. आता परवा वडकीच्या मैदानात पण हा बैल तो बाहेरून पळून 3 फेरे बाहेरून पळून नंबर केला तिथं. आणि आज केसरी बरोबर? आज केसरी बरोबर. केसरी का नाव ठेवले तिथं? केसरी आता सगळी मैदानं पडायची केसरी म्हणून, मग ते केसरी नाव पोरांनी ठेवलं. केसरी सगळे किताब मारतोय म्हणायचं केसरी. केसरी आता आम्हाला तरी वाटतंय 100% आम्हाला सगळ्या भिंतीवरती सगळी केसरीची पारितोषिक लागली 100% लावणार, कारण का दुसऱ्या मैदानातच परवा पहिल्या मैदानातच त्यांनी नाव केलं तिथं मैदानात. तिथं फायनल भेटले नसले तरी आम्हाला गट पास केला त्यांनी, आम्हाला 5 फायनली जिंकले गत वाटले तिथे. आणि कुठून घेतला हा? आम्ही माळशिरा सोरुमबाई, चोरमुले, सागर वाघमोडे, कामा वाघमोडे. कितीची खरेदी? ही खरेदी लांब गेली, टाकली नव्हती आम्ही बॅनरवर. पण सांगा की करू द्या प्रेक्षकांना काय असेल वस्तुस्थिती सांगा. 7.5 लाखाला घेतलं. वा, कमी नाही जास्त नाही, रिअल काय आहे ते उगाच घ्यायचा कितीचा पण सांगायचं. प्रवीण शेटनी सांगितलं. चालक कोण होता गाडीवरती? हा संतोष ड्रायव्हर, घरचाच ड्रायव्हर, सोडणारी घरची सगळी घरची. आमचे मित्र आहे मावळ मुळशीचे, एक नंबर बैल पळतो टॉप मध्ये. कितीतरी फोन गेलेत आता यांना, म्हणजे मैदाना फायनल राहिला 2-3, कितीतरी फोन गेला पण नाही कुणा पायरा फोडायसाठी. पण पायरा मला तरी वाटतंय किती फोडणार नाही, आम्ही तर नाहीच फोडणार, पण आता त्यांच्या मनावर आहे. पण ती नाही फोडणार. आणि पायरा असाच टिकला पाहिजे. परत आपल्याला आता मोठी मैदान आहेत, वजीर आणि आपला कृष्णा एकत्र पळली पाहिजे. हा पळली पाहिजे. माणसं चांगली हेच लागतंय आम्हाला सुद्धा की नाही का, माणसं चांगली असल्यामुळे दादा झालं, भाऊ झाला, ते मामा झाले, म्हणजे माणसं चांगली आहे त्याच्यामुळे आमचा पायरा टिकून त्यांनी बैल 7-8 दिवसानंतरच काढतात. पण आता 4 दिवस झालं बैल पळाला होता आमच्या कृष्णा संघ, त्यांना म्हणलं या घेऊन आराम देऊन. हा तर ते लगेच म्हणले आणतो 100. आता कृष्णा आणि बिना वायदीचा आता आगामी नियोजन कसं काय? आता आगामी नियोजन आता त्यांच्या गावात एक मैदान आहे तिथं, आता ती काय म्हणते त्याच्यावर ठरून आज ठरून पुढं 11 तारखेला पळणार आहे आणि याला जरा आरामच करणार आहे, कारण का आज तशी दुसरं मैदान आहे. चालतंय, धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? सुनील साहेब. माझे गाव कुठलं दादा? जाखोबा प्रसन्न, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. आणि गाव चाले महापासून जवळमध्ये चाले वजीर. वजीर काय सांगाल, कसं झालं मैदानाचं? झालं मैदान चांगलं, रिस्क झालं मैदान. प्रवीण शेठ कसे आहेत, कसं काय स्वभाव, कसं काय? आता झाला आमचा 2-4 पैरे झाले आमचे एखाद्या काय गुलाला तिघे पैरा होऊन स्वतः. हा म्हणजे 2-4 गाड्या आमच्या एखादी पळलेल्या आहेत गुलाल. कृष्णाचे 2-3 गुलाल झाले आज, ह्यांनी केसरी गुलाल घातला आज. बरं वाटतं एकदम. बरं मी खुश मध्ये. आज खुश म्हणजे परत असंच पैरा टिकून ठेवा. टिकणार. चालतंय, धन्यवाद दादा. धन्यवाद. प्रवीण शेठ नमस्ते. नमस्कार. तुमच्या चेहऱ्यावरती आनंद दिसून येतोय. आज नवीन खरेदी झालेला आहे आणि दुसरंच मैदान आणि गुलाल, काय सांगाल? आता पहिल्यांदा घेतलं बुगावला, चांगलं वासरू पळालं, त्याच्या आम्हाला अंदाज लागला की वासरू गाड्या 100% मारणार. दुसऱ्या मैदानात परवा दिवशी वडकीत फायनल केलं कृष्णाने वजीरने, तर त्यांना म्हणलं बैल द्या, त्यांनी बी बैल दिला आणि आज 1 नंबर गेला. मग चांगल्या गाड्यांमध्ये 1 नंबर दुसऱ्या मैदानात त्यांनी गेला, त्याचं फ्युचर लांब नेणार आम्हाला. म्हणजे भरपूर दिवसानंतर आम्ही आज पोरं नाचली, म्हणजे जो 1 नंबरचा आनंद असतो तो 1 नंबरचाच असतो. बरोबर. गाडी 2-3 मैदान आता गुलालात राहिली, पण आज 1 केला, समाधान झालं. आता सुरू झालं शंभूबाजी ग्रुपचं नाव ऐकायचं. शंभूबाजी ग्रुपचं नाव सुरू झालं. तब्बल 4 महिन्यानंतर आता आम्हाला कंटिन्यू 3 गुलाले 3 गुलाले 4-4.5 महिन्यानंतर. नियोजन चांगलं करताय तुम्ही? नियोजन चांगलंच असतं आपलं, काय अडचण नाही. बैल पळाली पाहिजे, नियोजन आपलं चांगलंच असतं.
चालतंय, धन्यवाद दादा.